हॅलो स्टुडंट्स, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सारिका आपले हार्दिक स्वागत करते. आज आपण सूर्यमाला आणि त्याच्याशी संबंधित चालू घडामोडी पाहणार आहोत. या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. तसेच विजन स्टडी वरती PSI, STI, ASO या कंबाईन एक्झामची बॅच स्टार्ट झाली आहे. या कोर्ससाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन फी 2500 एवढी आहे, पण जर तुम्ही 30 नोव्हेंबर पर्यंत ऍडमिशन घ्याल तर प्री बुक हा कुपन कोड युज करून तुम्हाला 1000 रुपये ऑफ मिळत आहे. चला तर मग वेळ न घालता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरची सुरुवात आपण एका क्वेश्चनने करतोय. हा क्वेश्चन सेल्फ अनालिसिस साठी आहे. याचा आन्सर तुम्ही जेव्हा पूर्ण लेक्चर बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. तर तुम्ही लेक्चर पूर्णपणे बघा. बघा, क्वेश्चन आहे, सत्य नसलेली विधाने निवडा. सत्य नसलेली म्हणजे असत्य, चुकीचं विधान सांगायचं. विधान अ, सूर्यमालेतील गुरु या ग्रहाला सगळ्यात जास्त उपग्रह आहे. विधान ब, सूर्यमालेतील गुरु हा ग्रह आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. विधान क, सूर्यमालेतील शुक्र या ग्रहाला पहाटेचा तारा किंवा सायन तारा असेही म्हणतात. ऑप्शन एक, फक्त अ. ऑप्शन दोन, अ व क. ऑप्शन तीन, एकही नाही, म्हणजे सर्व विधान सत्य आहे. आणि ऑप्शन चार, सर्व, म्हणजे सर्व विधान चुकीचे आहेत, असत्य आहेत. त्याचा आन्सर तुम्ही जेव्हा लेक्चर बघाल तेव्हा तुम्हाला समजेलच. तर आपण लेक्चर बघूया. बघा, मागच्या महिन्यापर्यंत जर आपल्याला कुणी विचारलं की सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता, तर आपण त्याचं उत्तर गुरु हा ग्रह सांगितलं असतं. पण 7 ऑक्टोबरला इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन ने असं डिक्लेअर केलं की शनी आता सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह आहे. शनीचे नवीन 20 उपग्रह सापडलेत, जे शनीभोवती परिभ्रमण करतात. शनीभोवती फिरणारे नवीन 20 उपग्रहांचा शोध लागलाय आणि तो शोध लावलाय स्कॉट एस शेपार्ड या शोधकर्त्यांनी, या सायंटिस्टनी. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे जिथे आंतरराष्ट्रीय लेवलवर ऍस्ट्रॉनॉमर्स खगोलीय गोष्टींचा अभ्यास करतात. ती त्यांच्या अभ्यासासाठी एक ऑथेंटिक इन्स्टिट्यूट आहे. तर बघा, आपल्याला माहिती की शनीला आधी 62 उपग्रह होते. आता 20 नवीन उपग्रहांचा शोध लागल्यामुळे आता शनीला एकूण 82 उपग्रह आहेत आणि गुरुला एकूण 79 उपग्रह आहेत. म्हणजे आता शनी हा गुरुला मागे टाकत सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह आहे. बघा, ज्या 20 उपग्रहांचा शोध लागला त्या प्रत्येक उपग्रहांचा जो व्यास आहे तो आहे 5 किलोमीटर. हे बघा, ही इंडियन टुडेची न्यूज आहे. सॅटर्न हॅज 20 न्यू मून्स अँड यू कॅन हेल्प नेम देव. 20 नवीन उपग्रहांचा शोध लागलाय, शनीभोवती फिरणाऱ्या 20 नवीन उपग्रहांचा शोध लागलाय. अजून त्यांना नावे दिली गेली नाहीयेत. 6 डिसेंबर पर्यंत त्यांनी नावे सजेस्ट केलेली, त्यातून जर सजेस्ट केल्यानंतर काही अप्रूव्ह झाली तर ती नावे दिले जातील. म्हणून आता शनी हा सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह आहे आणि त्याची संख्या किती आहे, 82, आणि गुरुला एकूण 79 उपग्रह आहेत. बघा, आता हा करंटचा टॉपिक आहे. जी उपग्रहांची संख्या आहे हा करंटशी रिलेटेड टॉपिक आहे, त्यामुळे तो एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. म्हणजे ते तुम्हाला ग्रहांची त्यांच्या उपग्रहांच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने मांडणी करा किंवा जोड्या लावासाठी तो क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला हे पाठच करायचंय, लक्षातच ठेवायचंय. बघा, शनीला सगळ्यात जास्त उपग्रह आहेत आणि ते आहेत 82, गुरुला 79, युरेनसला 27, नेपच्यून 14, आणि मंगळला आपल्याला माहिती की 2 उपग्रह आहेत, फोबोस आणि डेमॉस. पृथ्वीला 1 चंद्र आणि शुक्र आणि बुध हे 2 असे ग्रह आहेत ज्यांना एकही उपग्रह नाही. म्हणजे बघा, शनीला एकूण 82 उपग्रह आहेत, गुरुला 79, युरेनसला 27, नेपच्यूनला 14, मंगळला 2, पृथ्वीला 1, शुक्र आणि बुध या 2 ग्रहांना एकही उपग्रह नाही. आता आपण आपली सूर्यमाला बघू. आपल्या सूर्यमालेचा जो केंद्रस्थानी आहे तो आहे आपला सूर्य. त्याच्या भोवती ग्रह, बटुग्रह, लघुग्रह परिभ्रमण करत असतात, फिरत असतात. बघा, आपल्या सूर्यमालेत मुख्य 8 ग्रह, जे प्रमुख ग्रह आहेत ते 8 ग्रह आहेत आणि या 8 ग्रहांचे सुद्धा 2 भाग पडतात, 2 पार्ट पडतात. मंगळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मार्स म्हणतो, आणि गुरु, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ज्युपिटर म्हणतो. या मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे, ज्याला आपण लघु ग्रहांचा पट्टा असं म्हणतो. बघा, हा सुद्धा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा पॉइंट आहे की लघु ग्रहांचा पट्टा कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे, तर मंगळ आणि गुरु. मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान लघु ग्रहांचा पट्टा आहे. हे लघु ग्रह सुद्धा सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात.
तर बघा, या लघुग्रहाच्या पट्ट्यापासून सूर्यापर्यंत, म्हणजे लघुग्रहाचा पट्टा आणि सूर्य यांच्या दरम्यानची चार मुख्य ग्रह आहेत, त्यांना आपण म्हणतोय अंतर्ग्रह, इनर प्लॅनेट. कोणती आहेत इनर प्लॅनेट? लघुग्रहांचा पट्टा, ऍस्ट्रॉइड बेल्ट आणि सूर्य, सन यांच्या दरम्यान असलेली चार मुख्य ग्रहांना आपण अंतर्ग्रह किंवा इनर प्लॅनेट म्हणतो. मग ती कोणती कोणती आहेत? बघा, बुध ज्याला आपण इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतो, शुक्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हीनस म्हणतो, पृथ्वी अर्थ आणि मंगळ मार्स, ही चार अंतर्ग्रह इनर प्लॅनेट म्हणून ओळखले जातात. कोणती? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. बघा, आता हा ऍस्ट्रॉइड बेल्ट लघुग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडे जी मुख्य चार ग्रह आहेत त्यांना आपण आउटर प्लॅनेट, बहिर्ग्रह असं म्हणतो. मग ही बहिर्ग्रह आउटर प्लॅनेट कोणकोणती आहेत? ज्युपिटर गुरु, सॅटर्न शनी, युरेनस आणि नेपच्यून. म्हणजे बघा, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आउटर प्लॅनेट आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत एकूण 8 मुख्य ग्रह आहेत, त्यामध्ये पहिले जे 4 आहेत म्हणजे ऍस्ट्रॉइड बेल्ट, लघुग्रहांचा पट्टा आणि सूर्य यांच्या दरम्यान असलेल्या 4 ग्रहांना आपण इनर प्लॅनेट, अंतर्ग्रह असं म्हणतो. तर लघुग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडे असलेल्या 4 मुख्य ग्रहांना आपण बहिर्ग्रह, आउटर प्लॅनेट म्हणतो. बघा, हे एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं आहे. बघा, सूर्यमालेत मुख्य 8 ग्रह आहेत. मंगळ व गुरु ग्रहाच्या दरम्यानच्या पट्ट्यात लघुग्रह सूर्याभोवती फिरतात. लघुग्रह कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे असा सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. कोणत्या? गुरु आणि मंगळ. सूर्य आणि लघुग्रहांच्या दरम्यान बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह इनर प्लॅनेट आहेत. ग्रहांचा पट्टा पलीकडे, लघुग्रहांच्या पट्टा पलीकडे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे बहिर्ग्रह आउटर प्लॅनेट आहेत. कोणते? गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे आउटर प्लॅनेट. बघा, अजून एक पॉइंट इथे महत्वाचा दिलाय. सूर्यापासून जसे जसे दूर जावे तसा तसा ग्रहांच्या परिभ्रमणाचा काळ वाढत जातो. बघा, आपण आपल्याला माहिती की सूर्यात सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध, मर्क्युरी. हा बुध सूर्याभोवती प्रदक्षिणा फक्त 88 दिवसात कंप्लीट करतो. तर मग शुक्राला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 225 दिवस लागतात. आपल्याला माहिती की आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास 365 दिवस लागतात. म्हणजे बघा, आपण सूर्यापासून जसं जसं दूर जाऊ तसं तसं सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास, परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी हा वाढत जातोय. हे बघा, आपण पुढे जेव्हा आपण बघूया डिटेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया बुध, मर्क्युरी. आताच आपण बघितलं की बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह आहे. सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह म्हणजे बुध, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतो. आणि हा 8 ग्रहांमध्ये आकाराने सर्वात लहान ग्रह आहे. सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर बुध. मी मागेच सांगितलं की बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना एकही उपग्रह नाही. तसेच बुध या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास, म्हणजे परिभ्रमण करण्यास 88 दिवस लागतात. आणि बुध या ग्रहावर वातावरण नाही. बघा, बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह आहे. हा सर्वात लहान ग्रह आहे. बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 88 दिवसात पूर्ण करतो. बुध या ग्रहावरती वातावरण नाही. बुध नंतर आपल्या सूर्यमालेतील दुसरा ग्रह शुक्र बघूया. त्याआधी एक क्वेश्चन आहे जो STI 2011 मध्ये विचारलेला आहे. बघा, डॅश डॅश हा सूर्याचा सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. आपण आताच बघितलं की बुध, त्याचा आन्सर आहे बुध, मर्क्युरी ऑप्शन 2. बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. बघा, हा STI 2011 मध्ये आलेला क्वेश्चन होता. आता आपण आपल्या सूर्यमालेतील दुसरा ग्रह शुक्र, व्हीनस बघूया. हा सूर्यमालेमध्ये शुक्र क्रमाने येणारा दुसरा ग्रह आहे आणि पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह म्हणून शुक्रला ओळखलं जातं. तसेच तो पृथ्वीचं वजन, घनता यांच्याशी सुद्धा मिळता जुळता आहे, म्हणून त्याला जुळा ग्रह असंही म्हटलं जातं. बघा, हा पृथ्वीचा सगळ्यात जवळचा ग्रह आहे. त्याच्या वातावरणात प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आढळते. शुक्र या ग्रहास एकही उपग्रह नाही. बुध आणि शुक्रला एकही उपग्रह नाही. बघा, शुक्राला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 225 दिवस लागतात. बघा, आपण बघितलं की बुधला परिभ्रमण करण्यास 88 दिवस लागतात, शुक्राला 225 दिवस लागतात. म्हणजे आपण सूर्यापासून जसं जसं दूर जातोय तसं तसं सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा काळ हा वाढतोय.
बघा, आपण फर्स्ट जो क्वेश्चन बघितला त्यामध्ये थर्ड क सेंटेन्स होतं, क विधान होतं की शुक्राला सायन तारा किंवा पहाट तारा असे म्हणतात. तर ते वाक्य सेंटेन्स विधान जे आहे ते बरोबर आहे. बघा, शुक्राची तेजस्विता ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सर्वात जास्त असते, त्यामुळे त्याला पहाटेचा तारा किंवा सायन तारा असेही म्हणतात. म्हणजे बघा, तो तेजस्वी दिसतो कधी पहाटे आणि संध्याकाळी, म्हणूनच त्याला सायन तारा आणि पहाटेचा तारा असेही म्हणतात. कुणाला? शुक्राला. बघा, आपल्याला माहिती की आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, परिवलन करते, फिरते. मात्र शुक्र हा पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. हे बघा, शुक्र हा ग्रह स्वतः भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो, पण इतर ग्रह स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करतात. हे पाहिलं आपण शुक्राबद्दल. आता आपण बघूया आपल्या सूर्यमालेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर जीवसृष्टी आढळून येते. बघा, पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. बघा, आपली पृथ्वी ही आकारानुसार पाचव्या क्रमांकावर येते. बुध हा सगळ्यात छोटा ग्रह आहे. सगळ्यात मोठा आकारानुसार आपण पुढे बघणार आहोत, गुरु हा ग्रह येतो. आकारानुसार सगळ्यात मोठा ग्रह हा गुरु आहे. तर आपली पृथ्वी ही पाचव्या क्रमांकावर आहे. बघा, पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यासाठी साधारणतः 8 मिनिट 20 सेकंद लागतात. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात. आणि आपल्या या पृथ्वीची घनता सरासरी ऍव्हरेज घनता ही 5.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर एवढी आहे. बघा, पृथ्वीचे वस्तुमान हे 6 × 10²² kg एवढे आढळते. मी तुम्हाला मागे सांगितलं की आपली पृथ्वी ही एकमेव असा ग्रह आहे जेथे जीवसृष्टी आढळून येते, कारण इथे असणाऱ्या ओझोनचा लेअर, वातावरण, ताप, योग्य ते हवा, तापमान यामुळे. पृथ्वीच्या स्वतः भोवती परिवलन ज्या अक्षाभोवती होते तो परिभ्रमण कक्ष लंब नसून थोडा कललेला आहे, 23.5°. आपल्याला माहिती की आपली पृथ्वी ही पृथ्वीचा जो अक्ष आहे ती तो कललेला आहे थोडा, तर किती? 23.5°. आणि म्हणूनच पृथ्वीवर हिवाळा, उन्हाळा हे ऋतू आढळून येतात. बघा, आता आपण बघूया चंद्र. आपल्या पृथ्वीचा जो नैसर्गिक उपग्रह आहे चंद्र, आपण उपग्रहांना सॅटेलाइट असं म्हणतो, हा नॅचरल सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह. तसे आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा आपण लॉन्च करतो खूप सारी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. तसाच चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आणि ह्या चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर 3,84,000 एवढं आहे. म्हणजे चंद्र पृथ्वीपासून किती लांब आहे? 3,84,000 किलोमीटर. बघा, चंद्राचा परिभ्रमण आणि परिवलन काळ म्हणजे त्याला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास आणि स्वतःभोवती सुद्धा एक फेरी पूर्ण करण्यास 27.3 दिवस लागतात. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात, तर चंद्राच्या परिवलनालाही तितकाच वेळ लागतो. बघा, आपल्याला माहितीये की चंद्रावर गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या 1/6 पट आहे आणि चंद्र आदल्या दिवशीपेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. म्हणजे तो जर आज 6 वाजता उगवला तर तो उद्या 6:50 ला येतो. म्हणजे चंद्र आदल्या दिवशीपेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. बघा, एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो. दोन अमावस्येमधलं डिस्टन्स दिलंय ते, म्हणजे वेळ काळ दिलाय, किती आहे? 29.5 दिवसांचा असतो. डिस्टन्स नाही, काळ. दोन अमावस्या दरम्यानचा काळ, वेळ किती आहे? 29.5 दिवसांचा. तर आपण बघूया आपल्या सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ. आपण मार्स म्हणतो, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, हा खूप महत्वाचा ग्रह आहे, कारण मार्स मिशन ह्या खूप घडामोडी आता सध्या घडतात, त्यामुळे मार्स मंगळ आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. बघा, मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे 687 दिवस. तेथील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर आहे, म्हणून त्याला लाल ग्रह, तांबडा ग्रह किंवा रेड प्लॅनेट म्हणतात. बघा, आपल्याला माहितीये की मंगळाला रेड प्लॅनेट, तांबडा ग्रह म्हणतात, कारण तेथे प्रामुख्याने लोह आढळते. आणि या मंगळास दोन उपग्रह आहेत, फोबोस आणि डेमोस. बघा, या मंगळावर -20° सेल्सिअस ते -153° सेल्सिअस तापमान आढळत आहे. त्याचा जो विषुववृत्त आहे, जो मधला मोठा अक्ष, तेथे तापमान हे -20° सेल्सिअस ते ध्रुवाकडे तापमान हे -153° सेल्सिअस असते. बघा, याच्याशीच रिलेटेड मी एक क्वेश्चन दिलाय जो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2015 मध्ये आलेला आहे. आणि हा क्वेश्चन मी याच्यासाठी टाकला की
काही क्वेश्चन्स इलिमिनेशन मेथडनेही सॉल्व करता येतात, सगळेच क्वेश्चन इन्फॉर्मेटिव्ह मेथडने सॉल्व नसतात करायची. तुम्ही जर मागच्या पेपर बघाल, आता 2019 चा जर पेपर बघितला, तर त्याच्यातील जे करंटचे क्वेश्चन आहेत ते इलिमिनेशन मेथडनेच सॉल्व झालेत, कारण त्यामध्येही असे 2-3 विधानांमध्ये सेंटेन्स मध्ये क्वेश्चन होते आणि सगळ्याच सेंटेन्स आपल्याला माहिती असेल असं नसतं. तर त्यातून जे इलिमिनेशन मेथडने सॉल्व होतात ते क्वेश्चन आपल्याला पटकन ट्रिक होतात. कधी जेव्हा तुम्ही खूप सारे क्वेश्चन सॉल्व कराल, त्यासाठी टेस्ट सिरीज, खूप सारे क्वेश्चन सॉल्व करण्याची प्रॅक्टिस ठेवा. बघा हा क्वेश्चन आहे, मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. विधान अ, विरळ वातावरण. विधान ब, शुष्क नदी पात्र. विधान क, -30° सेल्सिअस ते -100° सेल्सिअस तापमान. विधान ड, फोबोस हा एकमेव उपग्रह. वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आपल्याला बरोबर विधानं सांगायची. तर बघा, आपल्याला जर एक एवढा ड सेंटेन्स जरी माहिती असतं की मंगळास, फोबोस आणि डेमोस हे दोन उपग्रह आहेत, म्हणजे ड हे सेंटेन्स चुकीचं होतंय, कारण त्यांनी सांगितलं की फोबोस हा एकमेव उपग्रह आहे, उपग्रह आहे, तरी आपल्याला याचं आन्सर आलं असतं. बघा, ड हा हे जे विधान ज्या ज्या ऑप्शन मध्ये, म्हणजे ऑप्शन एक अ आणि ड म्हणजे हा ऑप्शन चुकीचा होतोय, ऑप्शन टू ब आणि ड म्हणजे हाही ऑप्शन चुकीचा होतोय, विधान तीन क आणि ड हेही ऑप्शन चुकीचं होतंय, आणि ऑप्शन फोर अ आणि ब म्हणजे ऑप्शन फोर हा राईट येतो. तसंही आपल्याला माहितीये, बघा विधान क दिलाय -30° सेल्सिअस ते -100° सेल्सिअस तापमान. आपण आताच बघितलं की मंगळावरती -20 ते -153° सेल्सिअस तापमान आढळते, त्यामुळे विधान क ही चुकीचं आहे. तर विधान अ आणि ब हे बरोबर आहेत, मंगळावरती विरळ वातावरण आढळतं आणि शुष्क नदी पात्र सुद्धा आढळणार आहे. तर बघा, आपण पुढे बघूया. आपल्या सूर्यमालेतील पाचवा ग्रह ज्युपिटर, गुरु, हा आकाराने सर्वात मोठा, 8 ग्रहांमध्ये आकाराने सर्वात मोठा, इतका मोठा की त्यामध्ये 1397 पृथ्वी गोल सहज मावतील एवढा तो मोठा आहे आणि तो सर्वात जड आहे. गुरु हा ग्रह मुख्यत्वे करून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनलेला आहे. बघा, सूर्यापासून 5व्या स्थानावर असलेला व सूर्यमालेमधील आकाराने सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु, हा सर्वात जड ग्रह आहे. गुरु ग्रह हा मुख्यत्वे करून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनलेला आहे. गुरु एक गुरुला एकूण किती उपग्रह आहेत आपण आताच बघितलं, 79. याआधी म्हणजे आधी, आता ऑक्टोबरच्या आधी जर आपल्याला कोणी विचारलं असतं की सर्वात जास्त उपग्रह कोणते, तर गुरु किती होते, 79. पण आता सर्वात जास्त उपग्रह आहेत शनीला, सॅटर्न, 82 उपग्रह, आणि गुरुमध्ये 1397 पृथ्वी गोल सहज मावतील एवढा तो मोठा आहे. बघा, आपण बघूया आता आपला सर्वात आजचा जो चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचा पॉइंट आहे, शनी, आणि तो एक्झामच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. सॅटर्न हा आपल्या सूर्यमालेतील 6व्या स्थानावर असलेला ग्रह आहे. सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी हा सूर्यापासून 6व्या स्थानावर आहे. हा आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा आहे, सगळ्यात मोठा ज्युपिटर, गुरु, त्यानंतर शनी. हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. बघा, शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत 29 वर्ष लागतात. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह म्हणजे शनी, किती, 81, आणि या उपग्रहामध्ये टायटन हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह आहे. कोणता? टायटन. बघा, आपल्याला माहिती की शनी भोवती कडी सुद्धा आढळते. ही कडी प्रामुख्याने बर्फ व अंतरिक्ष कचऱ्यापासून बनली आहे. बघा, शनी भोवती बर्फ व अंतराळातील कचऱ्यापासून बनलेली कडी आहे. शनी ग्रह स्वतःच्या अक्षाभोवती साधारणत 28° कललेला आहे. आपली पृथ्वी आपल्याला माहितीये, बघा, 23.5° कलली आहे, ज्यामुळे हिवाळा उन्हाळा हे ऋतू होतात. त्याचप्रमाणे शनी हा 28° कललेला आहे. पण शनीवर कोणतीही जीवसृष्टी किंवा ऋतुमान आढळतं की नाही हे अजून काही सिद्ध झालेलं नाही. आणि हे जे 4 ग्रह आहेत, हे जे आउटर प्लॅनेट आहेत, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, हे जे आउटर प्लॅनेट आहेत, बहिर्ग्रह आहेत, हे प्रामुख्याने गॅस पासून बनलेले आहेत. यांना गॅसियस जायंट असं म्हटलं जातं. असं म्हणतात की शनीवर तुम्ही पाय ठेवू शकत नाही कारण तो गॅस पासून बनला, पण त्याच्या केंद्रस्थानी तो सॉलिड असावं असं मानलं जातं. आता आपण पुढे बघूया. एक क्वेश्चन दिला मी शनीशी रिलेटेड. बघा, शनी या ग्रहाविषयी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य, चुकीचं. ऑप्शन एक, हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे.
तर हे ऑप्शन बरोबर आहे. शनी हा गुरु नंतर आकाराने दुसरा मोठा ग्रह आहे. ऑप्शन टू, डेमोस हा या ग्रहाचा उपग्रह आहे. तर हा ऑप्शन चुकीचा आहे. आपल्याला माहिती आहे डेमोस हा मंगळाचा उपग्रह आहे, शनीचा नाही. फोबोस आणि डेमोस हे मंगळाचे दोन उपग्रह आहेत. ऑप्शन तीन, सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह आहे. तर हा ऑप्शन आता बरोबर आहे. शनी हा सर्वात जास्त म्हणजे 82 उपग्रह असलेला ग्रह आहे. ऑप्शन चार, टायटन हा या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. तर हाही ऑप्शन बरोबर आहे. टायटन हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह आहे. बघा आता आपण जातोय सूर्यमालेतील सातवा ग्रह युरेनस. युरेनस हा सूर्यमालेमधील सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे. बघा युरेनसला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 84 वर्ष लागतात. म्हणजे बघा आपण आताच बघितलं की शनीला 29 वर्ष लागले, तर युरेनसला 84 वर्ष. म्हणजे आपण सूर्यापासून जसं जसं दूर जातोय तसं तसं सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा काळ काय होतोय, वाढत जातोय. या युरेनसला एकूण 27 उपग्रह आहेत, त्यापैकी मिरांडा, एरियल, टायटानिया, ओबेरॉन ही त्यांची काही नावं आहेत. आता आपण सूर्यमालेतील सर्वात शेवटचा आठवा ग्रह बघूया, नेपच्यून. नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वात बाहेरचा ग्रह आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यास जवळजवळ 165 वर्ष लागतात. आणि या नेपच्यूनला एकूण 14 उपग्रह आहेत. किती? 14 उपग्रह. म्हणजे बघा आपण आपल्या सूर्यमालेतील प्रमुख 8 ग्रह पाहिले. बुध जो सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे आणि आकाराने सर्वात लहान आहे, ज्याच्यावर वातावरण नाही. त्यानंतर आपण बघितलं शुक्र जो पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आणि तो पृथ्वीचा जुळवा ग्रह म्हणून ओळखला जातो, किंवा पहाटेचा तारा, सायन तारा म्हणून त्याला ओळखलं जातं. नंतर बघितली आपण आपली पृथ्वी. मग आपण बघतोय मंगळ, ज्याचे दोन उपग्रह आहेत, फोबोस आणि डेमस. तसेच त्याला रेड प्लॅनेट, लाल ग्रह असंही म्हणतात, कारण त्यात प्रामुख्याने आयर्न आढळून येतं. नंतर आपण बघितला गुरु, ज्युपिटर. हा आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे आणि हा सर्वात आधी, त्याला 79 उपग्रह आहे. हा सर्वात जडही आहे आणि यामध्ये प्रामुख्याने 1397 पृथ्वी सहज मावतील एवढा तो मोठा आहे. त्यानंतर आपण बघितलं की शनी हा सर्वात जास्त उपग्रह असलेला, 82 उपग्रह असलेला ग्रह आहे. हा आकाराने 2 नंबरचा मोठा ग्रह आहे. त्यानंतर बघितलं आपण युरेनस, ज्याला 27 उपग्रह आहेत, आणि नेपच्यून, ज्याला एकूण 14 उपग्रह आहेत. म्हणजे बुध आणि शुक्रला एकही उपग्रह नाही, पृथ्वीला एक, चंद्र, मंगळला 2, फोबस, डेमॉस, गुरुला 79, शनीला 82, युरेनसला 27 आणि नेपच्यूनला 14. आता आपण बघूया, आपल्याला माहितीये की 2006 सालापर्यंत प्लुटो हा सुद्धा एक आपल्या सूर्यमालेतील 9वा ग्रह म्हणून मानलं जायचं. पण 2006 नंतर त्याचा ग्रह म्हणून मान्यता काढून घेतली आणि आता आपण त्याला बटू ग्रह, डॉट प्लॅनेट असं म्हणतो. बघा 2006 सालापर्यंत प्लुटो या सगळ्यात दूरच्या ग्रहालाही सूर्यमालेत 9व्या ग्रहाचं स्थान देण्यात आले होते. पण आंतरराष्ट्रीय खगोलीय समितीने केलेल्या परिभ्रमण कक्षेच्या नियमात प्लुटोचे परिभ्रमण ग्राह्य नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही. प्लुटो आणि त्याच्या सारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येते. बघा प्लुटो बरोबर अजूनही, म्हणजे आपल्या नेपच्यून नंतर जे मुख्य 8 ग्रह आहेत, त्याच्यानंतर एक छोट्या छोट्या लघु ग्रहांचा, बटू ग्रहांचा एक पट्टा आहे, ज्याला आपण क्युपरचा बेल्ट असं म्हणतो. त्यामध्ये अजूनही छोटे छोटे बटू ग्रह आहेत वेगवेगळे प्लुटो सारखे. हे बघा इथे एरिस आहे, इथे मेकमेक आहे, तसंच इकडे सेरेस आहे. हे सुद्धा बटू ग्रह, डॉर्क प्लॅनेट प्लुटो सारखे. बघा अजून एक क्वेश्चन आपण एमपीएससी 2015 मध्ये आलेला बघतोय. सन 2006 जो प्लुटोशी रिलेटेड आहे, आता आपण त्याचा पॉइंट बघितला. बघा सन 2006 सालानंतर खालील पैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही परंतु बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येते. तर आपण बघतोय ऑप्शन 1 आहे बुध, ऑप्शन 2 युरेनस, ऑप्शन 3 नेपच्यून, ऑप्शन 4 प्लुटो. आपण आताच बघितलं की त्याचा आन्सर आहे प्लुटो, जो 2006 पर्यंत ग्रह म्हणून मान्यता होती, त्यानंतर आता आपण त्याला बटू ग्रह म्हणून ओळखतो. बघा पुढे 2 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेत, ज्यांचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय. बघा पहिला क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावा, ज्यामध्ये मी एकीकडे ग्रहांची नावं आणि एकीकडे उपग्रहांची संख्या दिली आहे. हा क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे, बघायचा आहे आणि मला आन्सर कमेंट करून सांगायचा आहे.
तसंच अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला दिलाय, बघा पुढील कोणते विधान योग्य आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला सांगायचंय. ऑप्शन एक, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. ऑप्शन दोन, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ऑप्शन तीन, पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते. ऑप्शन चार, पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते. यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. थँक्यू सो मच.